थकीत वीज देयक वसुलीसाठी आलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यास वीज ग्राहकाने मारहाण केल्याची घटना खामगाव तालुक्यातील धोरपगाव येथे घडली. प्रभाकर इंगळे असा हल्ला करणाऱ्या युवकाचे नाव असून त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे महावितरण विभागात खळबळ उडाली आहे. थकीत वीज देयक वसुलीसाठी आलेल्या महावितरणाच्या कर्मचाऱ्यास वीज ग्राहकाने मारहाण केल्याची घटना ढोरपगाव येथे घडली. खामगाव येथील ग्रामीण वीज उपकेंद्राचे लाईनमन सुनील जवंदार हे ढोरपगाव येथे थकीत विद्युत बिल वसुली करण्यासाठी ढोरपगाव येथे गेले होते. यावेळी गावातील सुनील इंगळे यांच्याकडे थकबाकी वसुलीसाठी पथक गेले असता त्यांनी वीज बिल भरण्यास नकार दिला. त्यामुळे पथकाने वीज पुरवठा खंडित केला. खंडित होता सुनील इंगळे याने लाईनमनला लाताबुक्याने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेमुळे पथकातील कर्मचाऱ्यांनी थेट पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. लाईनमन सुनील जवंदा यांच्या फिर्यादीवरून ढोरपगाव येथील सुनील इंगळे यांच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. लाईनमन सुनील जवंदा याला आरोपीने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे महावितरणाच्या कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून आरोपी विरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. 29 कालच्या तारखेला त्यांनी जी थकबाकी होती ती थकबाकी भरली आणि जे रिकनेक्शन चार्जेस असतात ते रिकनेक्शन चार्जेससुद्धा त्यांनी भरले असा मला माझ्या ऑफिसमधून फोन ज्यावेळेस आला त्यावेळेस मी त्यांची लाईन चालू करून दिली. आणि लाईन चालू करून दिल्यानंतर सदर ग्राहक हा आला आणि त्यांनी मला एक नाही दोन नाही आणि त्यांनी मला मारायला सुरुवात केली. आणि मारायला सुरुवात केल्यानंतर रीतसर माझ्या वरिष्ठांना माझ्या साहेबांना मी फोन केला आणि साहेबांना फोन केल्यानंतर पिंपळगाव राजा पोलीस स्टेशनमध्ये मी ते कंप्लेंट केली. त्यावेळेस माझ्यासोबत माझ्या सहकारी मित्र म्हणजे माझे कामगार मित्रसुद्धा होते एम एस सी बीचे सर्व माझे साहेब लोकसुद्धा तिथं उपस्थित होते सर्व. काय तक्रार झाली पोलीस स्टेशनमध्ये किंवा माझ्या मी गावामध्ये फिरत असताना यांनी मला गावामध्ये फिरू दिले नाही. माझ्या हातची जी लिस्ट आहे हे लिस्ट माझी घेऊन ते लिस्टची फाडतोड केली आणि मला मारतोड केली. किती लोकांनी मारलं तुम्हाला? मला दोन जणांनी पकडलं होतं आणि एका जणांनी मारलं होतं तिथं. बरं, व्हिडिओ पण व्हायरल केला सोशल मीडिया? तिथल्याच गावातीलच एका व्यक्तीनं तो व्हिडिओ व्हायरल केला आणि ज्यावेळेस मला माहीत झालं की हा व्हिडिओ आहे त्यामुळे मग मला असं वाटलं की पोलिसांनासुद्धा हा मला दाखवायला बरं होईल किंवा हा यांनी मला मारझोड केली म्हणून पुराव्यांसाठी. पोलिसांना तक्रार दिली तुम्ही? पोलीस स्टेशनला तक्रार दिली. पोलिसांनी सुद्धा मला या घटनेसंदर्भात खूप सहकार्य केले कारण की त्यांना तो व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांना ते आबीती समजली की बा गुन्हा खरंच कोणाचा आहे काय आहे तर त्यानुसार त्यांनी तात्काळ गुन्हासुद्धा नोंदवून घेतला आणि मला न्यायसुद्धा दिला त्यांनी.